आज आपल्याला ना मिसळ करायची आहे. त्याच्यासाठी ना आपण मटकी कुकरमध्ये लावून घेतली. मी तुम्हाला दाखवते. कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं. या तायला फोडणी द्यायची. त्यासाठी मी तुम्हाला दाखवते काय काय लागतं. फोडणीसाठी आपल्याला अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट केली आहे. टोमॅटो चिरले दोन, दोन कांदे चिरले, टोमॅटो आणि कढीपत्ता घेतला आणि कोथिंबीर. आणि त्यासाठी हळद, तिखट, धण्याचा मसाला आणि घरचा मसाला आणि हा मिसळचा मसाला आहे. मिसळ रसा मसाला आहे कोल्हापूरचा. हा हा थोडा घालायचा मग चांगली टेस्ट येते. आणि फोडणीला घालताना हिंग घालायचं. मी आता फोडणी देत आहे. आता आपण कढई ठेवली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये पाच पळ्या तेल टाकायचं. त्याला जसं तेल लागेल तसं कोणाकडे तरी आवडते कोणाकडे आवडत नाही त्याप्रमाणे आपण तेल घाल. आता आपलं तेल तापलं आहे मग आता जिरेची फोडणी देते. आपण जिरं घालायचं, त्याच्यानंतर मोहरी घालायची, थोडा हिंग घालायचं. कांदा घालायचा. कांदा चांगला होऊन जायचा. मिसळचा मसाला घालायचा आपल्याला चार चमचे. हा छान चवळायचं. स्पेशल आहे तो कोल्हापुरी मसाला आहे. थोडं पाणी घालणार. त्याला शिजू द्यायचं. आपल्याला छान तरी येईपर्यंत शिजू द्यायचं. तरी आल्यानंतर याच्यामधला मच्छी घालायचं. उकळलेली मटकी घालणार आहे. मटकीचं आपण मीठ टाकलं आणि आपल्या आवडीनुसार मीठ टाकायचं. थोडा कमी लागतो कारण जसं लागतं. आंबा दाणे घालायचं. मी मिक्स करून घ्यायचं. कलर पाकडी सुंदर आलेलं आणि वास पण खूप छान आहे. कोल्हापुरी मसाला याच्यामध्ये घातला. छान वास आला. कलर खूप सुंदर आहे. आपण आता गरम पाणी घालून सुंदर दिसत आहे. बघू शकतो आपण पकडून छान आलेलं आहे. आता आपण याच्यावरून कोथिंबीर घालू. आपल्या मिसळला ना उकळी आलेली आहे आणि बघा किती सुंदर असा रस्सा लागलेला आहे आणि छान तर्री पण आलेली आहे.
¿Qué es eso? 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 ¿